ओबीसीचा आरक्षणाचा कोटा वाढून दिला तर मराठ्यांना त्या ओबीसी आरक्षणामध्ये समाविष्ट केलं जाऊ शकतं अशी भूमिका विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी घेतलेली आहे विदर्भामध्ये यावर आता कडाडून विरोध होताना पाहायला मिळत आहे आपल्यासोबत ओबीसी नेते व माजी मंत्री परिणय फुके आहे वडेट्टीवारांनी जी भूमिका घेतली ते तुम्हाला मान्य आहे का नाही आम्हाला आणि कोणत्याही ओबीसी समाजाला ही मान्य नाही आहे ओबीसी समाजांचं आरक्षण तसंही अनेक जिल्ह्यांमध्ये कमी आहे आणि त्यानंतर ओबीसीला जर आरक्षण वाढत असणार किंवा ओबीसीचं आरक्षणामध्ये परत मराठ्यांचं आरक्षण टाकण्याची जी भूमिका विरोधी पक्षनेते विजय वडट्टेवारांनी जी घेतली आहे त्याला आमचा विरोध आहे आणि विजय वडेट्टीवारांना या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांना कोण ओबीसी समाजाने काही वकीलपत्र दिलेलं नाही किंवा ओबीसी समाजामध्ये काय टाकलं गेलं पाहिजे काय नाही टाकलं गेलं पाहिजे याची कोणताही अधिकार विजय वडेट्टीवारांना दिले गेले नाही त्यांनी कृपया ओबीसी समाजाची वकिली करू नये ओबीसी समाजाला कृपया विकू नये ही माझी त्यांना नम्र विनंती आहे आणि जर असं केलंस याच्यानंतर ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये इतर कोणाचंही टाकण्याचा जा त्यांनी जर भूमिका घेतली तर आम्ही त्यांना कडालून विरोध करू ते म्हणतात की कोठा वाढून दिला तर मग मराठ्यांना त्यामध्ये सहभागी करून घेता येऊ शकतं नाही कोटा वाढला तसंही मोठ अनेक वर्षापासून ओबीसी समाज हाच वंचित आहे ओबीसी समाजातील अनेक घटक जे आहेत जे समाज आहेत छोटे छोटे समाज आहेत तेही अनेक वर्षापासून वंचित आहे सरकारी नोकरीपासून असणार किंवा इतर सगळ्या लाभांपासून असणार शिक्षणापासून असणार राजकीय आरक्षणापासून असणार आणि त्यात जर वाढत असणार तर ते ओबीसी समाजालाच भेटलं पाहिजे इतर कोणत्याही समाजाला त्यात ॲडजस्ट केलं नाही पाहिजे मराठा समाजाला भाणा सरकारने इतर कोणतंही आरक्षण दिलं पाहिजे आम्हाला त्याच्यात काही विरोध नाही मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही पण मराठा समाजाचा ला ओबीसीमध्ये बिलकुलच आरक्षण दिलं नाही पाहिजे कुठेतरी राजकीय फायदा डोळ्यासमोर ठेवून हे वक्तव्य आलं असं वाटतं तुम्हाला निश्चितच विजय ची आणि नाना पटोलेंची मीडिया ची बाईट देण्याचं आणि मीडियाचं कुठेतरी फुटेज घेण्याचे त्यांच्या दोघांची कॉम्पिटिशन आहे आणि म्हणून हे दोघंही काही वायफ फुटेज देत असतात फुटेज घेण्याकरता बाईट देत असतात आणि काही स्टेटमेंट करत असतात आणि माझं या माध्यमातून त्या या नेत्यांना ही विनंती आहे की तुम्ही ओबीसीमध्ये इतर गोष्टीचा समावेश करून फालतूचं राजकारण करू नये आणि हे हा जो आंदोलन परत काही चिगळू नये ते आज बोलताना बोलले की माझा जीव गेला ते चालेल पण मी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही एकीकडे एक अशी भाषा करतात दुसरीकडे ओबीसी आरक्षणाअंतर्गत मराठ्यांचा समावेश करावा अशी देखील भाषा करतात माझी तर शंका आहे की विजय वडेट्टीवार हे ओबीसी तरी आहेत का म्हणून मला त्यांचा कास्ट सर्टिफिकेट चेक करावं लागणार आणि कारण ते नेहमी समाजाची वकिलीची भाषा करतात त्यांना कुणीही वकीलपत्र दिलेलं नाही आहे आणि धक्का लागू देणार नाही त्यांची विजय वडट्टीवरची गरजसुद्धा नाही आमचा समाज इतका मोठा आहे या महाराष्ट्रामध्ये की तसंही कोणाची ताकद नाही कोणत्याही सरकारचे आणि कोणाची ताकद हिंमत नाही की आमच्या समाजाच्या आरक्षणाला धक्का लावणार म्हणून तुमचं असं म्हणणं आहे की ओबीसीमध्ये येतात की नाही हाच मुळात वडेट्टीवारासंदर्भात प्रश्न आहे निश्चितच प्रश्न आहे ते ओबीसी आहेत की नाही याचाही प्रश्न आहे मला त्यांची कास्ट सर्टिफिकेट बघायला लागणार अत्यंत गंभीर असा आरोप माजी मंत्री परिणय फुके यांनी केला की कुठेतरी विजय वडट्टीवार यांनी ओबीसी समाजाचं वकीलपत्र घेऊन वायफळ वक्तव्य करू नये आणि स्वतः विजय वडट्टीवार हे ओबीसी आहे की नाही याबद्दल देखील परिणय फुके यांनी शंका व्यक्त केली आहे कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट